Okay, good afternoon to all of you. We will start within 5 minutes because student you join now. हेलो हेलो यस मैम यस मैम ओके वी स्टार्ट नाउ। इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस्ड द हार्डनेस। इन दैट पॉइंट वी डिस्कस्ड व्हाट इज मीन बाय हार्ड वाटर एंड व्हाट इज मीन बाय सॉफ्ट वाटर। ओके, can you able to remember? Hello, hello. Yes. Yes. Ha. Which six element? Which six salt I have given for your study? Roll number 61, Pratik. Roll number 61. Roll number 61. Roll number 61. Hello. 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 Then roll number 55. Hello, Pratik. मी तुमचा नाव अनाउंस केलं लेक्चर मध्ये, तुम्हाला आवाज येतोय का? येतोय का? ओके ओके, व्हाट इज मीन बाय सॉफ्ट वॉटर एंड व्हाट इज मीन बाय हार्ड वॉटर। देन विच सिक्स साल्ट आई हॅव गिवन टू यू, कॅन एनीवन टेल मी? कैल्शियम सल्फेट, कैल्शियम क्लोराइड, कैल्शियम क्लोराइड, कैल्शियम बाइकार्बोनेट, मैग्नीशियम सल्फेट, सल्फेट मैग्नीशियम क्लोराइड, मैग्नीशियम बाइकार्बोनेट, मैग्नीशियम बाइकार्बोनेट। इफ दिस साल्ट सिक्स मेंबर्स आर प्रेजेंट इन वॉटर, देन वॉटर इज नोन एज विच टाइप ऑफ वॉटर? हार्ड वॉटर। हार्ड वॉटर। देन वॉटर इज नोन एज हार्ड वॉटर। ओके, If these six members are absent, then that water is known as a soft water. Then which water is suitable for drinking? Can anyone tell me? Soft water. If we drink hard water, give me name of any one diseases which is created by hard water. Typhoid, cholera, dehydration. Not a typhoid, not a cholera, not dehydration.
Do you know about kidney stone? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then skin diseases. These things for problems are caused due to drinking of the hard water. Okay. Next one. Which type of water produces the leather with the soap? Which soft water. Water. Soft water. Good. Soft. And which type of water not produces good leather? Produces leather, but it is not a good leather. Hard water. Hard water. Hard water. Okay. Here is a one definition which is written in red color. Do you know? Read it and tell me what is this definition. Water which contain bicarbonate, sulfate, and chloride of calcium and magnesium is known as hard water. Okay. 1, 2, 3, 4, 5. How many names are there in this 5 word? Bicarbonate. How many names are there in this 1, 2, 3, 4, 5? In this 5 word, how many salts are there? 6. How many salts are there? 6. 6 salts are there. Okay. Roll number 24. Roll number 24. Roll number 24. Hello? Roll number 24. Then roll number 23, Rutuja. Yes, ma'am. Huh. How many names are there in this case? 5. 5? So yes. It is wrong. Huh? How many names are there? Sulfate, chloride, calcium, and magnesium. Is it correct? तुम्हाला स्क्रीन व्हिजिबल आहे का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Rutuja. Yes, ma'am. हाँ. Tell me any one name of salt which is written here. Salt. म्हणजे प्लस आणि मायनस एकत्रित आल्यानंतर तयार झालेला. फर्स्ट मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. कोणी हे सांगा बरं बघू. कोणी पण सांगा बोला. कॅल्शियम बायकार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम मॅग्नेशियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड. हाऊ मेनी नेम्स आर देअर? 6. आर यू गेटिंग अप टू कंप्लीशन ऑफ चॅप्टर? You must remember these 6 members. Or this is also known as, these are also known as a calcium and magnesium salt. या सर्वांना मिळून काय म्हटलं जातं? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम साल्ट पण म्हटलं जातं. याला कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड असं पण म्हटलं जातं. याला आणखी असंही म्हटलं जातं, हार्ड वॉटर कंटेनिंग साल्ट पण म्हटलं जातं. काही जरी शब्द सिलेबस मध्ये पुढे पडला तरी कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. आपले 6 मेंबर लक्षात ठेवलं की पुढे तुम्हाला चॅप्टर आपोआप यायला चालू होतं. फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. चार्ज प्रेझेंट ऑन ओनली कॅल्शियम. व्हॉट इज चार्ज प्रेझेंट ऑन कॅल्शियम? प्लस 2. प्लस 2. मॅग्नेशियम? प्लस 2. नाही राजांनो, सल्फेट वरती मायनस टू आणि बायकार्बोनेट मायनस वन बायकार्बोनेट, -1 क्लोराईड आणि सल्फेट मात्र -2. आर यू गेटिंग? येस मॅम. हॅव यू रिटन दिस डेफिनेशन इन युअर नोटबुक? हॅलो मॅम.
Yes. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते, बाकीचे शिक्षक असाइनमेंट तुमच्याकडे लिहून घेतात, मी तसं करणार नाही. तुमच्या नोटबुकच्या प्रत्येक आणि प्रत्येक पेजवरती वरती जागा असते की नाही आपण जिथून लाईन लिहायला स्टार्ट करतो त्याच्यावरच्या साईडला तुमच्या नावाचं इनिशियल टाकायचं. ज्या दिवशी चॅप्टर संपेल त्या दिवशी पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत, म्हणजे समजा चॅप्टर तुमचा 20 पानाचा असेल भरलेला, 20 च्या 20 पानं तुम्ही सेंड करायची मला आणि तीच तुमची असाइनमेंट कन्सिडर केली जाईल. मग किती व्यवस्थित लिहायचं काय करायचं तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि ज्याची असाइनमेंट सबमिट नाही त्याला मार्क दिले जाणार नाहीत तुम्हाला प्रॅक्टिकलचे किंवा बाकीचे जे टर्म वर्कचे मार्क असतात ते मिळणार नाहीत. याचा अर्थ एकदम व्यवस्थितपणे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. लिहायला उशीर लागत असेल तर एक मिनिट थांबा म्हणून सांगायचं, पण तुमची नोटबुक खूप सुंदर असली पाहिजे. फक्त स्वतःला वाचायला नाही, आपलं जसं हँड आपलं हँडरायटिंग जसं असेल त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. ऑफलाईन जरी पेपर झाला तरी पण ऑफलाईन पेपरमध्ये पण अक्षर चांगलं असलं तरच पेपर चांगला चेक केला जात असतो, माहिती आहे ना. त्यामुळे अक्षर हे दुसऱ्यांना वाचायसारखं पण असावं. जर एखाद्याने व्यवस्थित लिहिलं नसेल तर मी रिपीट लिहायला सांगणार आहे. बाकीचे सगळे लोक तुम्हाला डबल असाइनमेंट देतील, पण मी डबल असाइनमेंट देणार नाही आणि देत पण नसते. तेच फक्त नोटबुक मधलंच फार व्यवस्थित लिहून तुम्ही पाठवायचं. आणि कधी पाठवायचं, ज्या दिवशी चॅप्टर कम्प्लीट झाला त्याच दिवशी. मी फक्त तिथून पुढे 2 तास टाइम देणार आहे. जरी एखादा काही पॉईंट राहिला असेल, डायग्राम काढायची राहिली असेल, काय राहिलं असेल तर तुम्हाला लिहायला, त्यानंतर ती लिंक क्लोज केली जाईल. तुम्ही कितीही ट्राय केला तरी तुम्हाला सबमिट करून घेतलं, तुमचं नोटबुक सबमिट करता येत नसते जर लिंक बंद केली, बंद करून घेतली तर. त्यामुळं ऐन वेळेस लोड वाढवण्यापेक्षा आपण काय करायचं, व्यवस्थित लिहायचं. लक्षात आलं का? हॅलो. यस यस मॅम. ओके. आपल्या सिलेबस मधला पॉइंट ऍक्च्युअल काय आहे, हार्डनेस पॉइंट आहे. बघा तुम्हाला दाखवते, हार्डनेस पॉइंट आहे. याच्याशी बेसिक आपण आता शिकलो. तुम्ही नोटबुक मध्ये पण लिहून घेतलेलं आहे, बरोबर आहे की नाही, हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर म्हणजे काय ते लिहिलंय ना रे हे. येस येस मॅम. आता आपल्याला हार्डनेस म्हणजे काय बघायचं. हार्डनेस, व्हॉट इज मीन बाय हार्डनेस. हार्ड म्हणजे काय? हार्ड मीन्स नॉट टू लेदर, नॉट टू फॉर्म गुड लेदर. नॉट टू फॉर्म मीन्स टू प्रिव्हेंट. हू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ लेदर? दिस हार्ड वॉटर कंटेनिंग साल्ट. हार्ड वॉटर कंटेनिंग साल्ट मीन्स 6 मेंबर्स. आता मी प्रत्येक वेळेस सगळ्यांची नावं सांगत बसणार नाही. 6 मेंबर म्हटलं की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. 6 मेंबर मीन्स बायकार्बोनेट सल्फेट अँड क्लोराईड ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आर यू गेटिंग? हार्डनेस, व्हॉट इज मीन बाय हार्डनेस. हार्डनेस इज अ प्रॉपर्टी ऑफ वॉटर, और इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर. हार्डनेस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर, और हार्डनेस इन वॉटर इज अ कॅरेक्टरिस्टिक. किंवा दुसऱ्या वर्ड मध्ये, हार्डनेस इज अ प्रॉपर्टी ऑफ वॉटर और हार्डनेस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर. विच कॅरेक्टरिस्टिक विच प्रिव्हेंट द लेदरिंग ऑफ सोप. की जी कॅरेक्टरिस्टिक ही सोपला लेदर होण्यासाठी थांबवते त्या प्रॉपर्टीला हार्डनेस ऑफ वॉटर असं म्हणायचं. आर यू गेटिंग दिस डेफिनेशन? आर यू गेटिंग? विच प्रिव्हेंट द लेदरिंग ऑफ सोप इज नोन एज अ हार्डनेस ऑफ वॉटर. Hardness is divided into 2 types. Temporary hardness, or it is also known as a carbonate hardness. And second type of hardness is a permanent hardness or non-carbonate hardness. Temporary hardness means if we boil the water, if hardness is removed, then that hardness is known as a temporary hardness. म्हणजे काय? नुसतं पाणी उकळलं तरी हार्डनेस जर कमी झाली तर त्याला टेम्पररी हार्डनेस असं म्हणायचं. आणि परमनंट हार्डनेस म्हणजे तुम्ही पाणी उकळा आणि काहीतरी करा, हार्डनेस रिमूव्ह होत नाही, त्या हार्डनेसला परमनंट हार्डनेस असं म्हणायचं. आर यू गेटिंग दिस टू? यू हॅव टू राईट इट. हार्डनेस ऑफ वॉटर अँड देन ऑल्सो यू हॅव टू राईट द टाईप ऑफ हार्डनेस, टेम्पररी और कार्बोनेट हार्डनेस.
permanent hardness or non-carbonate hardness. Write it. हॅलो झालं यस मॅम रिटर्न यस मॅम झाल्यानंतर सांगायचं लगेच थांबले म्हणून मी तुम्ही लिहिण्याची वाट बघत असते. ओके परमनंट हार्डनेस अगोदर टेम्पररी हार्डनेस बघूयात आपण. मानसी रोल नंबर 25 मानसी कोरके. हॅलो हॅलो यस मॅम. व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम बायकार्बोनेट? व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम बायकार्बोनेट? प्रणिता काशीत, व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम बायकार्बोनेट? रोल नंबर 22, रोल नंबर 22, रोल नंबर 22. हॅलो 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 एम आय ऑडिबल? यस मॅम. रोल नंबर 25. ओके
CaCHO3. What is formula of calcium bicarbonate? Ma'am, can what? Hello? Hello? Ma'am, can Can I tell? Yes, yes, yes. CA bracket HCO3 bracket square. Good. Sima? Sima? CA in bracket HCO3 twice. Good. फक्त काही काही जण लक्ष देत आहेत, काही काही जण अजिबात लक्ष देत नाहीत. तुम्ही ज्यावेळेस आमच्या पुढे असताना लेक्चरला, आता आपला विलाजच चालत नाही ऑनलाईन असल्यामुळे, मी माझं हे म्हणून सांगत नाही, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते. ज्यावेळेस तुम्ही क्लास असते, 70 आमच्याकडे 70 मुलांची डिव्हिजन असते, तर 70 मुलांच्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फक्त बोर्डकडे बघत असाल आणि एकदम पाठीमागडचा जरी मुलगा असताना फक्त बोर्डकडे बघत असेल, पण त्याचं जर मनात दुसरे विचार चालत असतील ना, ते सुद्धा कॅच करत असते मी. पण आता ओरडलं तरी अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही, तुम्ही समोर नसल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आणि मुलं घरी जाऊन कधीही केमिस्ट्रीचा अभ्यास केलेली माझ्या 13-14 वर्षामध्ये मी बघितलेली नाही. त्यामुळं तुम्ही न रिस्पॉन्स दिलं ना, खूप वाईट वाटायला चालू होतं की काहीच मुलं काहीच लक्ष देत नाहीत म्हणून. आणि आपलं टार्गेट पास होणं नाही, पास कोण पण होते, आपलं टार्गेट आउट ऑफ आउट मार्क घेणं हे टार्गेट आहे. किमान 20 तरी मुलं आउट ऑफ आउटला गेली पाहिजेत असं मी माझं प्लॅनिंग असतं डोक्यात. त्यास कुठं 15-16 तरी जातात. त्यामुळं प्लीज रिस्पॉन्स देत चला. काय होतं, आता जर आपण लेट लेट होत गेलो तर सिलेबस कम्प्लिशनला नंतर सिलेबस पळवावा लागतो. तो प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी जर रिस्पॉन्स चांगला दिला तर सिलेबस पुढे जात असतो. ओके, व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम बायकार्बोनेट? व्हॉट इंडिकेट दिस डाउनवर्ड एरो? रिमेनिंग इन रिएक्शन. इट इंडिकेट दिस सेटल डाउन एट द बेस. It indicate this substance is settled at the bottom. What is this upward arrow indicate? Free in the air. Release. म्हणजे लिहून जाणारे अपवर्ड एरो असतात आणि खाली बसणारे डाउनवर्ड एरो असतो. ओके, इफ वॉटर कंटेन समर्थ चव्हाण, चव्हाण समर्थ रोल नंबर 18. Yes, madam. हा काय प्रॉब्लेम आहे का? अवे एनी प्रॉब्लेम? हा ओके, जर वॉटर मध्ये हे बायकार्बोनेट असतील, कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा मॅग्नेशियम बायकार्बोनेट वॉटर मध्ये आहेत, आणि हे दोन सबस्टन्स असताना जर आपण वॉटर हीट केलं तर ह्या बायकार्बोनेटचं कन्वर्जन हे कॅल्शियम कार्बोनेट आणि किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट मध्ये होतं. म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट जर वॉटरमध्ये असेल आणि ते वॉटर हीट केलं तर त्याचं कन्वर्जन कॅल्शियम कार्बोनेट मध्ये होतं आणि हे कॅल्शियम कार्बोनेट वॉटरच्या बेसला सेटल होतं. त्यानंतर मॅग्नेशियम बायकार्बोनेट असणारं वॉटर हीट केलं तर त्याचं रूपांतर हे मॅग्नेशियम कार्बोनेट मध्ये होतं. इथे मिस्टेक झाले, मॅग्नेशियम कार्बोनेट मध्ये होतं, नॉट ए हायड्रोक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट मध्ये होतं आणि कॅल्शियम कार्बोनेट हे बेसला सेटल होत असत. ओके, आता याचं कन्वर्जन याच्यामध्ये झालं, हे हा कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट हे टोटली वॉटरमध्ये डिझॉल्व असतात. जसं साखर आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर डिझॉल्व होते, त्या प्रकारे डिझॉल्व होतात. पण हीट केल्यानंतर याचं रूपांतर याच्यामध्ये झाल्यानंतर हे मात्र डिझॉल्व नाहीत, हे मात्र सॉलिड आहेत आणि हे सॉलिड तळाशी बसतात, हे सॉलिड तळाशी बसतात. मग हे जर पाणी आपण हे जर पाणी आपण उकळलं आणि गाळलं आपल्या गाळणीमध्ये,
तर याचा हार्डनेस कमी करता येईल का आपल्याला? एक पाणी आहे, पाण्यामध्ये हे दोनच मेंबर आहेत, हे दोन मेंबर असल्या कारणामुळे वॉटर हे हार्ड झालेलं आहे आणि ते पाणी तुम्ही उकळलं, हे सबस्टन्स तळाशी बसले, तळाशी बसलेल्या सबस्टन्सला फिल्टर केलं, फिल्टर केल्यानंतर हे गाळण म्हणजे फिल्टर पेपरवरती हे कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट थांबले आणि ते फेकून दिले आपण, मग वॉटरचा हार्डनेस कमी करता आला का? हो मॅम, हो मॅम. म्हणजे हा हार्डनेस साधं तुम्ही बॉइलिंग केलं तरी सुद्धा रिमूव्ह होतो, म्हणून या हार्डनेसला कोणता हार्डनेस म्हणायचं? टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस. Why this temporary hardness is caused into the water? Because of presence of काय असल्यामुळे याला टेम्पररी हार्डनेस आलाय? बायकार्बोनेट डिझॉल्व्ड बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ओके, याची डेफिनेशन टेम्पररी हार्डनेसची. वॉटर विच कंटेन, अगोदर टेम्पररी हार्ड वॉटर म्हणजे काय ते सांगणार आहेत आपण. वॉटर विच कंटेन, वॉटर विच कंटेन, बघा वॉटर विच कंटेन डिझॉल्व साल्ट ऑफ, बोला, डिझॉल्व साल्ट ऑफ बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. वॉटर विच कंटेन डिझॉल्व साल्ट, डिझॉल्व साल्ट ऑफ, साल्ट ऑफ म्हटलं तर बायकार्बोनेट शब्द नाही वापरायचा, डिझॉल्व साल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज नोन ऍज, नोन ऍज टेम्पररी, इज नोन ऍज टेम्पररी. इज नोन ऍज temporary hard water and hardness is known as temporary hardness is known as temporary hardness, known as temporary hardness, hardness is known as a temporary hardness. Okay, lakshat aala ka? Water which contain what? Dissolved salt. Dissolved which salt. Contain dissolved salt of dissolved salt. Salt of calcium and magnesium is known as temporary hard water. Agudar water chi definition sangaychi. Temporary hard water mhanje kay? And hardness is known as temporary hardness. Okay. Temporary hardness is caused by presence of dissolved salt of calcium and magnesium bicarbonate. Okay, okay, you have to write definition, write this definition, write this point and also one chemical reaction if you want. You have to write another one also, but here magnesium carbonate plus water molecule plus CO2, you have to write here. Okay, write it. इथे थोडीशी इथे कॅल्शियम बायकार्बोनेटच्या खाली लिहा वॉटर सोल्युबल आणि या कॅल्शियम कार्बोनेटच्या खाली लिहायचं इनसोल्युबल. राईट इट.
मैडम बोला कल्चर रिएक्शन पण एडिट करा की एक पाच मिनिट ही मी दुसरीकडून हे म्हणजे तिकडून नोट्स मधून हे केलंय रे तमा लिहिते इथं यमजी MgHCO3 लिहिलं का राजानो MgHCO3 एरो लिहिलं MgCO3 थ्री बेस ला लिया प्लस एच टू बेस ला लिया एच टू प्लस CO2 डिजिट आहेत ते बेस ला लिया आणि ते ट्वाइस करा मॅडम ट्वाइस कुठे रे GCO3 HCO3 केले स्टार्टिंगला मॅडम रिएक्टंट मध्ये अच्छा अच्छा हां तुम्ही देणे मॅडम हां ओके 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 सॉरी थ्री आणि हे टू ओके याचे इथे नाव लिहा याचं पण नाव याच्या खाली लिहा आणि एक सेंटेन्स लिहायचं आपल्याला राईट झालं का रिएक्शन लिहून येस मॅम येस मॅम नेक्स्ट लाईन घ्या इफ वी मॅडम ते दोन्ही रिएक्शन लिहायचे का मधल्या दोन्ही रिएक्शन लिहायचे का नाही एक रिएक्शन लिहायची रजा आणि दुसरी बघ किती लिहून दाखवले ते बघ हे लिहून दिली हो मॅडम हा नेक्स्ट सेंटेन्स ला इफ वी हीट वॉटर कंटेनिंग बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम देन bicarbonate is converted into bola bicarbonate is converted into carbonate insoluble means not dissolved insoluble carbonate full stop this carbonate can be removed by simple filtration hence is hardness of water is removed by simple boiling process ओके झालं का रे यस मॅम
ओके यस मैम. चॅट बॉक्स मध्ये एकच मिनिट, कोणी टाकले का बघ अटेंडन्स पहिले. रोल नंबर 4, आर यू प्रेझेंट हिअर? रोल नंबर 4, रोल नंबर 4, रोल नंबर 4 प्लीज. रोल नंबर 4, हॅलो, तुम्ही लेफ्ट झालात का लेक्चर मधून? असं लेक्चर मधून लेफ्ट व्हायचं नाही का, अटेंडन्स टाकून इथून पुढे, नाहीतर अब्सेंटी पकडली जाईल थ्रू आउट डे. रोल नंबर 62, रोल नंबर 62, रोल नंबर 36, रोल नंबर 36. यस मॅम. हॅलो थोरात, लेक्चर मधून अटेंडन्स टाकून लेफ्ट व्हायचं नाही काय? मग किती वेळेस नाव पुकारलं होतं की? भरपूर वेळेस मी अनाऊन्स केलं, असं करायचं नाही नेक्स्ट टाइम. नंतर या गोष्टी पालकांना सांगितल्या जातील. ठीक आहे. रोल नंबर 36, आर यू हियर? यस मॅम. रोल नंबर 21, आर यू हियर? रोल नंबर 21, यस मॅम. हा, देन रोल नंबर 10, यस मॅम. हा, रोल नंबर 44, रोल नंबर 44, रोल नंबर 44, रोल नंबर 61, यस मॅम. हा, रोल नंबर 54, अटेंडन्स टाकू नका चॅटबॉक्स मध्ये, मला फक्त कुणी कुणी टाकून लेफ्ट झाले ते चेक करायचं. आता टाकू नका, मी टाका म्हणल्यास टाकायची नाही अटेंडन्स. रोल नंबर 59, यस मॅम. 59, यस मॅम. 56, प्रेझेंट मॅम. 18, यस मॅम. 34, यस मॅम. 22, यस मॅम. 4, ठीक आहे. आता 244 झालेले, आताच्या मिनिटाला जेवढे अटेंडन्स टाकल तेवढेच अटेंडन्स कन्सिडर होईल. चॅट बॉक्स मध्ये पटपट पटपट अटेंडन्स टाकायची, अगोदरची अटेंडन्स कन्सिडर केली जाणार नाही, पटकन अटेंडन्स टाकायची. जेवढे आहेत तेवढे जागे असतील तेवढ्यांचे अटेंडन्स येईल. और आणि प्रत्येक लेक्चर मध्ये पण असंच केलं जाईल, तो मिनिट दिला जाईल त्या मिनिटामध्ये जेवढे अटेंडन्स टाकतील तेवढे. ओके ओव्हर झालं करे? यस मॅम. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज परमनंट हार्डनेस. तुम्हीच बघायची आणि तुम्हीच मला डेफिनेशन सांगायची. हम्म,
वाचा आणि सांगा. मला डेफिनेशन मगाशी तयारी केली की नाही आपण परमनंट हार्डनेसची पण डेफिनेशन करून दाखवायची आणि कुठला कुठला सबस्टन्स मुळे परमनंट हार्डनेस होतं ते पण सांगायचं आणि हे हार्डनेस रिमूव्ह करता येत असेल का ते पण सांगायचं. हे रिॲक्शनकडे अजिबात जायचं नाही, ह्या रिॲक्शन नाही आपण घेणारच नाही दुसरीकडच्या रिॲक्शन, रिॲक्शनकडे अजिबात जायचं नाही, फक्त वरती हे पॉईंट बघून सांगायचं मला. बोला पटपट बोला राजांना. सिक्स पैकी मगाशी किती गेले? टू टू गेले. टू आता आता किती शिल्लक आहे तिथं? फोर फोर शिल्लक आहेत. ते फोर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, कुठल्या हार्डनेस साठी रिस्पॉन्सिबल आहेत? परमनंट हार्डनेस. बॉईल केल्यानंतर ही लोक निघून जात, हे फोर मेंबर निघून जातात का? नो. म्हणून तर ते परमनंट मध्ये आलेले. मग तिथली पहिली डेफिनेशन दिलेली आहे ना, तसेच फक्त शब्द बदलून परमनंटची डेफिनेशन लिहायचे. तिथे अगोदर मी कशाची डेफिनेशन दिली तुम्हाला? टेम्पररी हार्ड वॉटरची दिली आहे मी डेफिनेशन अगोदर. आता इथं पण मला तसंच करायचं. मला कशाची डेफिनेशन पाहिजे इथं? परमनंट पाहिजे. हा अगोदर कशाची डेफिनेशन आपण बनवतोय? परमनंट हार्ड वॉटर. हा परमनंट हार्ड वॉटरची. अजून कुठले कुठले शब्द चेंज करू बोला? कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. वॉटर विच कंटेन डिझॉल सॉल्ट ऑफ कॅल्शियम. अरे डिझॉल सॉल्टच्या तिथे ना, सॉरी डिझॉल सॉल्टच्या ऐवजी इथं बायकार्बोनेट म्हणा. डिझॉल सॉल्टच्या ऐवजी इथं बायकार्बोनेट म्हणा. लिहून देतात तसं झालं बघा. मगाच्या डेफिनेशन मध्ये बायकार्बोनेट शब्द लिहा. डिझॉल सॉल्टच्या ऐवजी बायकार्बोनेट शब्द लिहा. लिहिला का रे सर्वांनी? लिहिला का? यस मॅम. हा ओके. आता इथे काय लिहू सांगा? काय लिहू सांगा? हा क्लोराईड अँड सल्फेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. बोला. हा बरोबर, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, फक्त सांगा. बोला. बघूनच सांगायचं, फक्त समजायला पाहिजे. वॉटर विच कंटेन. बोला बोला. डिझॉल्व्ह क्लोराईड सल्फेट ऑफ कॅल्शियम. हो गुड. वॉटर विच कंटेन क्लोराईड अँड सल्फेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. 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 इज नोन एज परमनंट हार्ड वॉटर. परमनंट हार्ड वॉटर. अँड हार्डनेस इज नोन एज परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस. हार्डनेस इज नोन एज परमनंट हार्डनेस. आर यू गेटिंग? हे चार मेंबर जर असतील तर त्याला काय म्हणायचं? परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस. परमनंट हार्ड वॉटर. आणि हे जर चार मेंबर असतील तर त्या वॉटरला परमनंट हार्ड वॉटर असं म्हणायचं आणि हार्डनेसला परमनंट हार्डनेस असं म्हणायचं. ओके समजलं का? येस मॅम. येस मॅम. राईट इट. एवढंच लिहायचं फक्त, हे नका लिहू वरचं. एवढी डेफिनेशन परमनंट हार्डनेस. इज इट? हे वरचं लिहायचं नाही. साल्टची नावं सांगता येतील का तुम्हाला?
साल्ट ची नाव सांगता येतील? यस मॅम. कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट. सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम बायकार्बोनेट. इज इट ओव्हर? यस मॅम. ओके. टाइप ऑफ हार्डनेस इज ओव्हर. Is it? Then next heading. Ha. Unit of hardness asala heading. Unit of hardness. Hardness che unit. Itho fakta red distet na ek. दोन तीन आणि चार एवढ्या चारच लाईन घ्यायचे. पार्ट पर मिलियनला पीपीएम म्हणायचं. हार्डनेस ही मिलीग्राम्स पर लिटर मध्ये पण मोजली जाते, त्याला शॉर्ट मध्ये एमजी पर लिटर असं म्हटलं जातं. देन क्लॉक डिग्री याच्यामध्ये पण मोजलं जातं, त्याला डिग्री सीएल असं म्हटलं जातं. डिग्री फ्रेंच हे डिग्री एफ आर नावाने ओळखलं जातं. आणि हे एवढं लिहिल्यानंतर सांगा एक दोन तीन आणि चार. ब्रॅकेट मधले नाही ना लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही. फक्त आपल्याला हेडिंग आहे युनिट ऑफ हार्डनेस, फक्त युनिटच पाहिजे तेवढं आपल्याला. कंप्लीट मॅम. ओके ओके. नेक्स्ट हेडिंग लिहा कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस. असं हेडिंग लिहा कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस. ओके ओव्हर लिहिलं हेडिंग. येस मॅम. हा हे बघा त्याचा कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस. हार्डनेस काढण्यासाठी म्हणजे पाणी पाण्यामध्ये ते सिक्स लोक किती आहेत, किती प्रमाणात, किती टक्के मध्ये आहेत ते काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. इथं शब्द आहे बघा हार्डनेस. कसली हार्डनेस? कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस. सीएसईओ थ्री स्टँडर्ड मानला जातो. हे 100 म्हणजे पर्सेंटेजच नाही, इकडे सीएसईओ थ्री लिहिलंय म्हणून सीएसईओ थ्रीचं मॉलिक्युलर वेट हे 100 असतं, म्हणून इकडचे इकडे कॅन्सल होण्यासाठी इकडे इकडे सीएसईओ थ्री टाकलेलं आहे. आता आपण हेडिंग लिहून घेतलं होतं कॅल्शियम कार्बोनेट. आहे का नाही तिथला शब्द इथे हेडिंग मधला शब्द आहे का इथे कॅल्शियम कार्बोनेट? येस मॅम. मग हा सुरुवातीला पण लिहिला जातो किंवा दोन नंबरला पण लिहिला तरी चालतो. बघा कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस म्हणजे याचं उत्तर खूप खूप कमी येतं, खूपच पॉइंट मध्ये येतं. मग ते कॅल्क्युलेशनला किंवा असं जनरली वापरताना ते टफ जातं, म्हणून त्याला 100 नाही तर मल्टिप्लाय केलेला आहे. आणि मग इथं 100 ने मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणून इकडे पण सीएसईओ थ्री शब्द टाकलेला आहे. ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन कुणाचे हार्डनेस आहे. ओके इथं सीएसईओ थ्री इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस काढायची आपल्याला, आपले हेडिंग ते आहे. आपल्याला याची थेरी नाही, प्रॉब्लेम डायरेक्ट आहेत, खूप सोपे प्रॉब्लेम आहेत.
का है फॉर्मूला मास ऑफ हार्डनेस कॉजिंग सब्सटेंस. आपले सिक्स मेंबर जे आहेत त्या सिक्स मेंबरचं मास काय आहे, त्या सिक्स मेंबरचं मॉलिक्युलर वेट काय आहे इन टू हंड्रेड. आता मास पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं, मॉलिक्युलर वेट देखील दिलेलं असतं, तुम्ही फक्त मासच्या ठिकाणी मासची किंमत ठेवायची, मॉलिक्युलर वेटच्या ठिकाणी मॉलिक्युलर वेटची किंमत ठेवायची. ऑफलाईन जर पेपर झाला तर ऑफलाईन पेपरमध्ये हा प्रॉब्लेम चार मार्काला एमसीक्यू झाल्यानंतर जो प्रश्न येणार त्याच्यामध्ये चार मार्काला 100% विचारला जायचा, म्हणजे अगदी डोळे झाकून ह्याच्यावरती प्रॉब्लेम चार मार्काला असायचाच. आणि आता एमसीक्यूच्या सिस्टीममध्ये फॉर्म्युले दिले जातात आणि त्यातला कुठला फॉर्म्युला आहे ओळखा म्हटलं जातं, अशी जनरली सिस्टीम असते. तर मास आणि खाली बेसला मॉलिक्युलर वेट, कुणाचं मॉलिक्युलर वेट हार्डनेस निर्माण करणाऱ्या सबस्टन्स, कुणाचं मास हार्डनेस निर्माण करणाऱ्या सबस्टन्स, म्हणजे इथले वरचे शब्द इथले निम्मे शब्द पण सारखेच आहेत बघा, हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स, हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स, वरती आहे मास शब्द आणि बेसला आहे मॉलिक्युलर वेट इन टू 100. कॅन एनीवन टेल मी केमिकल फॉर्म्युला? हॅलो हॅलो. यस मॅम. हा केमिकल फॉर्म्युला सांगू शकता? व्हॉट इज अवर हेडिंग? हॅलो. कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ हार्डनेस इज इक्वल टू फॉर्म्युला लिहून घ्यायचा का घेतलाय? फॉर्म्युला लिहून घ्या. ओके. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Today we stop here. Next lecture we see the problem, numerical problem related to hardness. Okay? Who is there? Sir, kya?